जय जिजाऊ जय शिवराय. आज आम्ही महिलांचा सन्मान केलेला आहे. कोरोना योद्धा पुरस्कार महिलांना दिलेले आहेत की जसं महिला राष्ट्रपती आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, चंद्रावर महिला गेलेल्या आहेत, की जसं आम्ही आमच्या राजमाता जिजाऊ असतील, अहिल्याबाई होळकर असतील, आमच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, यांची प्रेरणास्थान आम्ही डोळ्यासमोर ठेवून आम्हाला त्याच्या पायाची धूळ इतकं जरी काम करायची आम्हाला ताकद मिळाली तरी आम्ही स्वतःचं भाग्य समजू, आणि या विचाराला सोबत घेऊन आम्ही आज कोरोना योद्धा पुरस्कार यशस्विनी महिला ब्रिगेडनी, महिला ब्रिगेडच्या पूर्ण टीमनी आम्ही निवडक महिलांना दिलेले आहेत. हे पुरस्कार कुठल्याही प्रकारचे वशिल्याने झालेले नाही आहे. प्रत्येकीच्या कामाचं स्किल बघितलेलं आहे. मला पुरस्कार द्या असं एकही महिला मला म्हटलेली नाही आहे, आणि माझी जवळची आहे म्हणून मी पुरस्कार दिलेला नाही आहे. त्यांच्या कामाचं स्किल, त्यांच्या कामाची पद्धत आम्ही जवळून पाहिलेली आहे, अनुभवून पाहिलेले आहे, आणि त्या महिला त्या पुरस्काराच्या हकदार समजून आम्ही त्यांना पुरस्कृत केलेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आमच्याकडे अंगणवाडी सेविका महिला आहेत का, ज्यांनी जिथे आमच्या अंगणवाडी सेविका असतील, कृषी सहाय्यक अधिकारी, त्यांनीसुद्धा त्यांच्या थ्रोते कामं केलेले आहेत, की जेणेकरून ज्या बसून ऑफिसमध्ये बसून आपल्या कागदोपत्रे त्यांनी ते कामं रंगवलेले आहेत, त्या महिला घरात बसून कामं केलेले आहेत, त्याचबरोबर ऑफिसमध्ये बसून कामं केलेले आहेत. अंगणवाडी सेविकांनी गावोगावी जाऊन त्यांच्या सर्व सेविका गावागावात पोहोचून एक जनजागृती केलेली आहे. सरपंच महिलेचा समावेश आहे याच्यामध्ये. तिने तिच्या गावामध्ये जनजागृती केलेली आहे, त्याचबरोबर तिने तिचं गाव सॅनिटायझर केलेलं आहे, आणि जे बाहेरून येणार लोक आहेत त्यांचं पूर्ण चेकअप आरोग्य विभागाच्या मदतीने चेकअप करून त्यांना जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये क्वारंटाईन ठेवलेला आमच्याकडे सरपंच महिला आहेत. त्याचबरोबर आमच्याकडे प्रिन्सिपल मॅडम आहेत, गीता गेडा मॅडम. त्यांनी त्यांचं तर प्रिन्सिपल तर ते तर सगळ्यांना माहीतच आहे त्या काय काम करतात. ते BJP एक मोठ्या पदावर आहेत, महिला आघाडीचे अध्यक्ष आहेत, परंतु त्याचबरोबर त्यांनी कोरोना सेंटर 5 क्लब एकत्र करून काढलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांकडनं राहिलेलं एक वाक्य सांगेल की त्यांनी त्या रुग्णांची एवढी विनाशुल्क सेवा केलेली आहे, डब्बे पुरवलेले आहेत, जेवण पुरवलेले आहेत, किचन सांभाळले आहेत, परंतु ते 10 अध्यक्ष होते आणि त्या 10 अध्यक्षांपैकी 8 अध्यक्षांना कोरोना झाला होता. दोघांवर लोड आला होता, त्यापैकी एक गीता गिडा मॅडम होत्या. दोघांनी पूर्ण हँडलिंग केलं. तब्बल 72 दिवस विनाशुल्क एकही सुट्टी न घेता त्या महिलेनी कोरोनाच्या काळामध्ये एवढं योगदान दिलेलं आहे. ती महिला आमच्या पुरस्काराची हकदार आहे. त्या मॅडमला आम्ही दिलेला आहे पुरस्कार. त्याचबरोबर आमच्या बालविकास अधिकारी आहेत, ज्यांनी जनजागृती, स्वच्छता, पुरवठा, सॅनिटायझर, मास्क हे वाटप केलेलं आहे, आणि त्यांनी त्यांच्या कोरोनाच्या काळामध्ये 58 बालविवाह रोखलेले आहेत, त्यांचाही आम्ही इथे सन्मान केलेला आहे. त्याचबरोबर आमच्या भाजी विक्रेता आहेत, ज्यांनी 5 ते 7 कडक लॉकडाऊनमध्ये त्यांचं दुकान चालवलेलं आहे. किराणा दुकानदार आहेत. त्याचबरोबर औरंगाबादवरून आलेल्या आमच्या पूजाताई सोनवणे आहेत, त्यांनी सॅनिटायझर वाटणे, मास्क वाटणे, किराणा वाटणे, गरजू वस्तूंचं गरजाऊंना वाटप केलेलं आहे. त्याचबरोबर आमच्या बीडच्या महिला आहेत, गुंडताई, त्यांनीही त्यांच्या पद्धतीने किराणा स्टोअर चालवून समाजकार्य केलेलं आहे. त्यांच्या अंडर भरपूर बचत गट आहेत, त्याही महिलांचं कार्य पहिल्यापासून करत आले, त्यांची निवड आम्ही केलेली आहे. आणि त्याचबरोबर आमच्या अजून हां आमच्या सगळ्यांना कंट्रोलमध्ये ठेवणाऱ्या आमच्या पुष्पाताई सोनवणे आहेत, आणि त्यांनी त्यांच्या आवाजात लोकांना रोखलेलं आहे की डबल टिबल जर एखादं बसत असेल तर तुम्ही सोशल डिस्टन्स ठेवून प्रवास करा असं सांगत, मास्क लावा, हे करा, ह्या सगळ्या गोष्टीची जनजागृती करणाऱ्या आमच्या पोलीस आमच्या भगिनी आहेत आमच्यासोबत. आणि इथे जमलेल्या आमच्या सगळ्याजणी महिला, कुणाचं नामोल्लेख राहिला असं, घरकामवाल्या आहेत आमच्या मावशी, त्यांनीही घरकामाच्या माध्यमातून हे काम केलेलं आहे की दुसऱ्यांचं घरात जाऊन काम केलेलं आहे. पोलिसांची अडवणूक होत होती, एकीकडे नोकरी जात होती, अशा ह्या गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, हे पुरस्कार आम्ही आमच्या आदरस्थान असलेल्या निर्मलाताई भंडारी, आमच्या आदरस्थान असलेल्या निर्मलाता आमच्या ॲडव्होकेट निर्मलाताई चौधरी, दुसऱ्या आदरस्थान असलेल्या गीता गिडाताई, आणि तिसऱ्या आमच्या मार्गदर्शक आमची मैत्रीण आमच्या विजयमाला माने यांच्या हस्ते हे पुरस्कार दिलेले आहेत. आणि मी महिलांना पुरस्कार दिले महिलांच्या हस्ते दिलेले आहे, आणि एक प्रेरणा मिळावी या महिलांना की काम केल्यानंतर एक शब्बासकीची पाठीवर जेव्हा थाप पडती त्यावेळेस काम करायला अजून प्रोत्साहन मिळतं. आणि हे आम्ही आज यशस्विनी महिला ब्रिगेडने दाखवून दिलं आहे. आमच्या महिला ब्रिगेडमध्ये रोहिणीताई पवारनी काम केलं आहे, वैशुताईने काम केलेलं आहे, त्याचबरोबर रोहिणीताई वाघिरेने काम केलं आहे, मनीषाताई गायकवाडनी काम केलेलं आहे, माझी सून आकांक्षाही आज माझ्या मदतीला आलेली आहे, मुलगा माझा, मी माझं कुटुंबच घेऊन आले माझ्या कामाला, मुलगाही माझा रुणाल जरे तोही मला इथे सहकार्य करत आहे, आणि हे माझं कुटुंब आहे. माझं सगळ्याच महिला माझं कुटुंब असतं. ज्या पीडित महिला माझ्याकडे येते ती माझ्या कुटुंबातली सदस्य आहे असं समजून मी तिची विनाशुल्क विनास्वार्थपणाने हे काम करत असते.